पाठिंबा जाहीर केल्यानंतरची ही माझी पहिली जाहीर सभा. आणि मग मी तो पाठिंबा का जाहीर केला, कशासाठी केला हे मला असं वाटतं मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ना सरळ चालणार आहे असा. त्याच्यामुळे विचार करताना ना बैलासारखा, बैल जसा मुततो ना तसा विचार नाही करत, बैल चालता चालता मुततो असा असा. मला एखादी गोष्ट समजा पटली तर पटली, मला एखादी गोष्ट जर समजा नाही पटली शेवटपर्यंत नाही पटणार. तसं 2014 ते 2019 दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारकडनं झाल्या, नरेंद्र मोदींकडनं झाल्या, काही गोष्टी ज्या झाल्यात मला नाही पसंत पडल्या, ज्या बाबतीत मी 2019 सभेमध्ये मी जाहीर त्यांचे स्क्रीनवरती ते दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला, काही गोष्टी नाही पटल्या ज्या आजही नाही पटत मला. आणि मला असं वाटतं या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला तुमची पटलेली नाहीये, या गोष्टी तुमच्या मला पटल्या. मग ती नोटबंदीची असेल, पुतळ्यांची असेल,